चारपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्ध व प्रज्ञसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. या सत्कार सोहळ्याचे मान्यवर तथागत गौतम बुद्ध आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करीत आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरील आपले स्थान ग्रहण करावे. मित्र हो, 1 मे 1960 ला उदयास आलेले महाराष्ट्र राज्य पुरोगामित्व आणि परिवर्तनाची ब्रीद घेऊन उदयास आलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर अनेक महनीय नेते उदयास आले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, तर शरदजी पवार, सुशीलकुमारजी शिंदे, नितीनजी गडकरी, पृथ्वीराजजी चव्हाण, तर वर्तमान काळात माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत याच महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपल्या संघर्षातून तळपणारा सूर्य म्हणजे सर जोगेंद्रजी कवाडे. लॉंग मार्च प्रणेते माननीय आमदार ज्यांच्या वाणीतून विद्रोहाची शब्द फुले झरतात त्या सरांचा हा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा. या सोहळ्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, नागपूर नगरीचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय भूतल परिवहन जहाज बांधणी जलस्रोत व गंगा शुद्धीकरण विभाग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, विधान परिषदेचे उपसभापती माननीय श्री माणिकरावजी ठाकरे, माजी मंत्री माननीय श्री अनिलजी देशमुख, विदर्भाचे सांस्कृतिक नेते आणि या अमृत महोत्सव समितीचे संयोजक व आम्हा सर्वांचे आधारवड माननीय गिरीशभाऊ गांधी, सत्कारमूर्ती माननीय आमदार सर जोगेंद्रजी कवाडे, माननीय सौरंजनाताई कवाडे, अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर नितीनजी राऊत, अमृत महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व सरांवरील असीम स्नेहाखातर या सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेल्या सुजाण नागरिक हो. लॉंग मार्च प्रणेते आमदार जोगेंद्र कवाडे, अमृत महोत्सव सोहळा समितीच्या वतीने मी आपले सर्वांचे शब्दसुमन आणि मनपूर्वक स्वागत करतो. धगधगत्या अंधाराला अग्निपुष्प म्हणून मी त्याचा अवमान करणार नाही. धगधगत्या अंगाराला अग्निपुष्प म्हणून मी त्याचा अवमान करणार नाही. मला आवडते पेटत्या अंगारावरून चालणे. कुठल्या नशेत आहे मी, धगधगत्या पेटत्या अंगारावरून चालल्यानंतरही पोळले नाहीत माझे पाय. मी जगताना गेंड्याची कातडी पांघरून जगलो नाही आणि संवेदना होऊन आणि संवेदनाहीन होऊन कधी जगलोही नाही. ही कसली स्फूर्ती मला अहोरात्र उचकवणारी. मला कळत नाही हा वेडेपणा आला कुठून, आला कुठून हा पिसाळलेपणा. उधाण त्या वाऱ्यावर मांड ठोकणारा, वादळी वाऱ्याला अधिक वादळी करणारा. ही कसली उसळती उकळती स्फूर्ती. नामदेव ढसाळ्यांच्या ह्या ओळी म्हणजे कवाडे सरांचं अवघ आयुष्य. मित्र हो, स्फूर्तीचं अजब रसायन म्हणजे आदरणीय कवाडे सर. ह्याच स्फूर्तीदायी प्रेरणादायी अवघ आयुष्य चळवळून जगलेल्या व्यक्तिमत्वाचा इथे अमृत महोत्सवी सत्कार होतो आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. सुरेश भटांच्या या ओळी खऱ्या अर्थाने सार्थ होतात कवाडे सरांसाठी. मित्र हो, वंचितांच्या उत्थानासाठी विकासासाठी धडपडणारा सर जोगेंद्र कवाडे नावाचा हा सूर्य पाहता पाहता 75 वर्षांचा झाला. या संघर्ष सूर्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या संयोजन समितीचे अध्यक्ष
माननीय अटल बहादुरजी सिंग म्हणजे विदर्भाचे सांस्कृतिक वैभव, समाजकारणात राहूनही राजकारणाच्या पटलावरील मानवी नात्यांचं, मैत्रीचं, स्नेहाचं, प्रेमाचं अप्रतिम नातं विणत ते आयुष्यभर जपणारे अटल बहादुरजी म्हणजे आमचं प्रेरणास्थान. मी माननीय अटल बहादुरजींना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रसंगी स्वागतपर उद्बोधनीय विचार व्यक्त करावे. माननीय अटल बहादुरजी सिंग. योगेंद्र कवाड़ी जी का सत्कार करने के लिए माननीय मुख्यमंत्री साहब, माननीय श्री सुशील कुमार शिंदे जी, यहाँ बैठे हुए सारे के सारे माननीय मित्र परिवार, जो कमाई योगेंद्र कवाड़ी जी ने इतने जीवन के अंदर की है वो लोगों से मित्रता निभाने वाले माने जाते हैं. मैं काफ़ी समय से अस्वस्थ रहा, मुझे बोलना है ये मुझे बताया नहीं गया था, लेकिन राजनीतिक अगर कह दे कि तुझे बताया नहीं लेकिन बोलो तो लिखी पूरी छोटी मोटे भाषण हो जाते हैं, लेकिन योगेंद्र कवाड़े जी के लिए छोटा मोटा भाषण नहीं चलता है. अच्छे बोलने वाले लोगों को गिरीश गांधी जी जमा कर लेते हैं. गिरीश गांधी नागपुर में उन सारों के लिए प्रेम का और मित्रता का प्रतीक है जो उनके दिन जन्मदिन ये मनाता है, सत्कार ये करता है. महीने में 4-5 कार्यक्रम होते हैं और जिनको कोई रिकॉग्नाइज नहीं करता ऊपर के लेवल पे वो सब आते हैं. अनिल भाई और सारे लोग यहाँ बैठे हैं, ये सत्कार पर भाषण देना, मैं इतना जानता हूँ उत्तर नागपुर में रहते हुए मुझे करीब 70 साल हो गए. जब यहाँ आया तो बड़ा हुआ, जवान हुआ, आंदोलन करने लगा तो लोग योगेंद्र जी की बहुत तारीफ करते थे कि वो जिस चीज़ को एज ए स्टूडेंट लीडर, एज ए पब्लिक लीडर जिसको पकड़ देते थे उसकी अन्याय के खिलाफ लड़ने वाला, आवाज़ जब उठती थी तो योगेंद्र कवाड़े की आवाज़ नहीं उठती थी, दहाड़ उठती थी, दहाड़ते थे शेर की तरह. वे लोग जानते हैं, एक फैज़ अहमद फैज़ ने कहा है, जिस धज से कोई मक्तल में गया वो शांत सलामत रहती है, जिस धज से कोई मक्तल में गया वो शांत सलामत रहती है. ये जान तो आनी जानी है, इस जान की तो कोई बात नहीं. ये जीवन का प्रिंसिपल योगेंद्र कवाड़े का रहा. उत्तर नागपुर और पूरे लोगों को लॉन्ग मार्च के दिन याद हमेशा रहे इसके लिए स्मारक बनाया. ये स्मारक इस बात का प्रतीक है कि योगेंद्र कवाड़े जी युवाओं के हृदय सम्राट भी हैं. उन्होंने कितना शानदार काम किया लॉन्ग मार्च का, हमारे लोग जो शहीद हुए उनकी शहादत कायम रखी. लोग कहा करते थे आज़ादी की लड़ाई में कहते थे, शहीदों की चिताओं पर सजेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशान होगा. ये कहा जाता था लेकिन मेले कभी सजे नहीं. शहीदों को अधिकांश लोग भूल गए मगर योगेंद्र जी ने ये काम नहीं जरूर किया. योगेंद्र जी के बारे में फिर एक शेर का अर्थ करूंगा, काम है मेरा बगावत नाम है मेरा शबाब, मेरा नारा इंकलाबो इंकलाबो इंकलाब. जीवन में ऐसे बहुत प्रसंग आते हैं जो हम लोग इकट्ठे बैठे हुए लोग भी एक दूसरे के सामने खड़े होते हैं. हम शत्रु नहीं होते इस प्रजातंत्र में, विरोध करने वाला आदमी अपना शत्रु नहीं है, ये सीख हमारे बुजुर्गों ने दी है. आज
जोगेंद्र के साथ सुशील कुमार शिंदे जी बैठे हैं, आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी बैठे हैं और बाकी सारे लोग हैं। आने वाले तमाशे में जब चुनाव का होगा, कोई कहीं होगा कोई कहीं होगा, लेकिन चुनाव समाप्त होते ही गलबैया डालकर वो कहेगा पूरन पोली खाने आता हूँ, दूसरा कहेगा मैं आपके यहाँ आऊंगा। मैं इतना जानता हूँ कि जोगेंद्र कवाड़ी जैसे लीडर हमारे यहाँ कम नहीं है। विदर्भ की कोख, माँ की कोख ये हरी भरी है। वहाँ पे ऐसे बच्चे आएंगे जो अन्याय के खिलाफ लड़ेंगे, ऐसे लोग आएंगे जो जोगेंद्र का एग्जाम्पल देंगे कि अन्याय को सहना नहीं चाहिए। उनके भाषण, उनकी बातें निराली हैं। मैं आप सब लोगों के सामने आपसे अर्ज करना चाहता हूँ कि स्पोर्ट्स का मैं शैदा हूँ, स्पोर्ट्स का मैं शैदा हूँ, और स्पोर्ट्स के अंदर हमारे यहाँ ऐसा कहा जाता है थ्री चीयर्स। मैं कहता हूँ जोगेंद्र कवाड़े के लिए पांच चीयर्स करें और उसको चीयर अप उसके जन्मदिन को याद रखें। हो सकता है आप लोगों को पसंद आए या ना आए, मगर स्पोर्ट्स के जो लोग हैं वो साथ दें। जोगेंद्र थ्री चीयर्स फॉर, फाइव चीयर्स फॉर जोगेंद्र कवाड़े। हिप 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 हिप। धन्यवाद। धन्यवाद सर। मुझको भी कोई तरकीब सिखा दे मेरे यार जुलाहे, अक्सर तुझको देखा है ताना बुनते। जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो। तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरह बुनतर की देख नहीं सकता कोई। मुझको भी तरकीब सिखा दे मेरे यार जुलाहे। अटल बहादुर साहेबांच्या स्वागतपर उद्बोधनातून हाच विचार व्यक्त झाला आहे। यानंतर ह्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो महाराष्ट्राचे माजी मंत्री, संकल्प चळवळीचे प्रणेते, आमचे आवडते भाऊ माननीय डॉक्टर नितीनजी राऊत यांना। जय भीम। आजच्या या लॉंग मार्च प्रणेते आमदार जोगेंद्र कवाड़े अमृत महोत्सव सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, भारताचे माजी गृहमंत्री आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय आदरणीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा समारोह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, ते आपल्या नागपूर नगरीचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस जी, या निमित्ताने मंचकावर उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब, आजची आपली सर्वांची सत्कार मूर्ती आदरणीय जोगेंद्र कवाड़े सर, आदरणीय श्रीमती रंजना वहिनी जी, या समारोहाला आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र आणि माजी मंत्री आदरणीय श्री अनिल देशमुख साहेब, आदरणीय श्री गिरीश गांधी जी, आदरणीय श्री अटल बहादुर सिंह जी, आदरणीय सुश्री सुलेखताई कुंभारे जी, आदरणीय विचार सुप्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर जी, आमदार प्रकाश गजबे साहेब, इमो नारनवरे सर, अरुण गजबे जी, डॉक्टर विनोद राऊत, यादवराव देवगळजी आणि पुरन मेश्राम साहेब, या ठिकाणी उपस्थित कवाड़े सरांचा समस्त चाहता वर्ग, सर्व भीमसैनिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला तो दिवस आठवतो 11 नोव्हेंबर 1979 एक ज्वालामुखी या नागपुरातनं निघाला
आणि त्यांनी नामांतर लढ्यासाठी संपूर्ण भारताला जेटीस धरलं आणि तो लढा यशस्वी करण्याचा संकल्प त्या ठिकाणी उभारला। त्याचं नाव आहे सर सेनापती प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर। खऱ्या अर्थाने बघितलं तर भीम सैनिक हा शब्द मुळात त्याच वेळेला त्या लढ्यातनं उभा ठाकलेला आहे। लॉंग मार्च सुरू करत असण्याच्या पूर्वी कुणी म्हणणार नाही की हेच ते जोगेंद्र कवाळे होते काय। जेव्हा ते आंबेडकर महाविद्यालयामध्ये कॉमर्स विभागामध्ये फॅकल्टीमध्ये अर्थशास्त्र शिकवायला त्यांनी प्रारंभ केला, मी तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छेन की त्यांनी भारताचा जो अर्थशास्त्र आहे ते शिकवताना त्या अर्थशास्त्राच्या करिक्युलममध्ये अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नसताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी जे अर्थशास्त्रात मोठी कामगिरी केलेली आहे त्याचा विशेष करून उल्लेख त्यांच्या शिकवणीत आलेला आहे, मी कदापि विसरू शकत नाही। एक त्यावेळचा चीर तरुण युवक सुटात आणि बुटात असलेला, दाढी मिशा नसलेला, हँडसम पर्सनॅलिटी, कुणी त्यांच्याकडे बघावं असा तो त्यावेळचा त्यांचा रुबाब कवाळे सरांचा राहिलेला आहे। आणि तितक्या जिद्दीनं त्यांनी त्याच्यानंतर मग मंडल आयोगाच्या संबंधीचं आंदोलन असो, नामांतराचं लढाचं आंदोलन असो, बौद्धांना सवलती मिळाव्यात त्यासाठीचं आंदोलन असो, या आंदोलनात त्यांनी प्रकर्षाने भाग घेतला। या ठिकाणी नागपूर विद्यापीठामध्ये जे प्रोफेसर असोसिएशन निर्माण झालं त्याचा सुद्धा त्यामध्ये कवाळे सरांचा मोठा वाटा राहिलेला आहे। मित्र हो, असे हे बाणेदार लढाऊ निखंबीर बाळ्यातून निर्माण झालेलं हे व्यक्तिमत्व जेव्हा लॉंग मार्च मध्ये निघालं आणि जिंदाबाद जिंदाबाद लॉंग मार्च जिंदाबाद हा इमोचा आवाज, इमो गुरुजींचं सुद्धा 75 वर्ष काल आपण या ठिकाणी साजरं केलं आणि त्या पद्धतीनं जे पेटवून उठवण्यात आलं पूर्ण महाराष्ट्र, ते दिवस मी या ठिकाणी विसरू शकत नाही। अलीकडे जर आपण या ठिकाणी विचार केला तर म्हटलं जातं काल इमोच्या सत्काराच्या निमित्तानं माझे मित्र डॉक्टर चंद्रशेखर मिश्रा म्हणाले की विद्रोहाचे पाणी पेटले आहे असं आपण म्हणतो, परंतु कुठंतरी विद्रोहाचं पाणी आटलं की काय अशी आम्हाला शंका निर्माण झाली। त्यावेळचा पेटून उठलेला हा लॉंग मार्चचा प्रणेता, ज्यांनी महात्मा फुलेंना बघितलं असेल ते जर आज कवाळे सरांना बघितलं त्यांनी तर त्यांना महात्मा फुलेंची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असं हे प्रतिबिंब जेव्हा पेटून उठलेलं होतं तेव्हा कित्येक वर्ष सातत्यानं ह्या महाराष्ट्र ढवळून काढण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं। असा हा माणूस राजकारणात आल्यानंतर सुद्धा आपले ते दिवस विसरला नाही आणि त्यांनी ते दिवस आपल्या लक्षात ठेवून अनेकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला, अनेकांना मदत करण्याचा हात समोर केला, अन्यायग्रस्तांसाठी धावून जाण्याचा प्रयत्न केला। ज्या ज्या ठिकाणी दलित अत्याचार झालेत, ज्या ज्या ठिकाणी अन्याय झालेत त्याचा बुलंद आवाज करण्याचा, मग ती भारताची संसद असो किंवा महाराष्ट्र राज्याची विधान परिषद असो, त्यामध्ये त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत। आज त्यांची 75 या ठिकाणी आपण साजरं करतो आहोत। मित्र, ही 75 त्यांची एकट्याची नाही, ही 75 त्यांच्या कार्याची आहे, त्यांच्या परिश्रमाची आहे, त्यांच्या संघर्षाची ही 75 आपण या ठिकाणी गौरवाने साजरा करतो आहोत। असं म्हटलं जातं की अन्याय कुठेही घडो पेटून उठू आम्ही, अन्याय कुठेही घडो पेटून उठू आम्ही, अन्याय कुठेही घडो चिडून उठू आम्ही, हा आमचा हा जोगेंद्र कवाळे हा कधीही थांबला नाही, हा पेटूनच उठलेला आहे मित्र हो। परंतु अलीकडे देशाचं जे एकमेव वर्तमान स्थिती जर देशातली लक्षात घेतली तर देशामध्ये सगळा देश आज पेटून उठत आहे। दलितांवर अनेक अत्याचार होत आहेत, दलितांवर अनेक अन्याय होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये
ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, महिलांना छेडलं जात आहे, त्यांच्यावर बलात्कार होतो, मुलींवर बलात्कार होतो, तर असं एक चित्र या ठिकाणी निर्माण झालं। काल कवाळे सर याच्याबद्दल बोलत असताना बोललेत की एक अजीब सा मंजर नजर आता है, एक अजीब सा मंजर नजर आता है, हर कतरा समंदर नजर आता है, कहा बनाऊ मैं शीशे का घर अपना, हर हाथ में पत्थर नजर आता है, हर हाथ में पत्थर नजर आता है। आजची ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर मला असं वाटतं की आजचा हा सत्कार जो कवाळे सरांचा गौरव आज आपण या ठिकाणी करतो आहोत तो कुठेतरी निश्चितपणे या व्यवस्थेला भेद देणारा ठरणार हा मला असं वाटतं। साप्ताहिक जयभीम मध्ये त्यांनी जे लिहिलं, संपादकीय बहुतेक ते लिहायचे त्या काळामध्ये, आणि त्या संपादकीय त्यांच्या याच्यामध्ये जे चित्रण असं ते चित्रण वाचून कोणताही युवक असे पुरुष असो तो पेटून उठत असे, आणि मूलभूत प्रश्नांना त्यांनी नेहमी वाचा फोडण्याचं काम केलं। अशा प्रकारचा हा आपला आणि आमचा मित्र, त्याचा आम्ही आज या ठिकाणी गौरव करतो आहोत। आपण त्यांना निश्चितच या ठिकाणी एक भीम सैनिक म्हणून मानाची वंदना देऊया, निळा सलाम करूया। जय कवाळे सर, जय कवाळे सर, धन्यवाद, जय भीम। धन्यवाद भाऊ। प्रास्ताविकानंतर आम्ही वळतो आहोत विचारपीठावर, विचारपीठावरील मान्यवरांच्या स्वागताकडे। मित्र हो, विदर्भ हा जसा वनांसाठी प्रसिद्ध आहे तसाच तो फुलांसाठीही प्रसिद्ध आहे। विदर्भाच्या भूमीत आलेल्या प्रत्येक मान्यवराच्या उंजळीत स्वागताची ऋतुवेळी फुले बहरावी ही आमची वैदर्भीय संस्कृती, आणि म्हणूनच विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या उंजळीत स्वागताची ऋतुवेळी फुले बहरावी ह्या संयोजन समितीच्या मनस्वी इच्छेला आकार देत आम्ही स्वागत करतो आहोत माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे स्वागत श्री अरुण गजभिये करतील अशी त्यांना विनंती करतो। माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेबांचे स्वागत डॉक्टर गिरीश भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो। माननीय नामदार श्री राजकुमार बडोले साहेबांचे स्वागत श्री पूरण मेश्राम करतील अशी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार श्री राजकुमार बडोले साहेबांचे स्वागत श्री पूरण मेश्राम करतील अशी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय श्री अनिल देशमुख साहेबांचे स्वागत श्री अनिल हिरेखण करतील अशी त्यांना विनंती करतो। सत्कारमूर्ती माननीय प्राध्यापक आमदार जोगेंद्र कवाडे सरांचे स्वागत श्री थॉमस कांबळे करतील अशी त्यांना विनंती करतो। सरांच्या सहचारिणी माननीय सौ रंजनाताई कवाडे मॅडम यांचे स्वागत सुश्री सुलेखाताई कुंभारे करतील अशी त्यांना विनंती करतो। मान्यवरांच्या स्वागतानंतर सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो माननीय इमो नारनवरे सरांना। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। आदरणीय मंच, लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे अमृत महोत्सव सोहळा समिती सन्मानपत्र, आयुष्मान प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर सप्रेम जय भीम। मान्यवर, आज आपला अमृत महोत्सव सोहळा संपन्न होत आहे, या प्रसंगी आपल्या संघर्षमय जीवनातील अनेक प्रेरक घटना नजरेपुढे उभ्या आहेत। आजही या क्रांतिकारी आणि हृदयंगम प्रसंगाचे स्मरण रोमांच उभे करतात। आंबेडकरी क्रांतीबीजांनी बालपणापासूनच अंकुरलेले आपले व्यक्तिमत्व
कवाड़े परिवाराच्या आंबेडकरनिष्ठ संस्कारांनी समृद्ध झाले आहे। श्रद्धे वडील लक्ष्मणरावजी कवाड़े यांनी 1955 साली बुद्धाच्या परमपावन धम्माची दीक्षा घेऊन 14 ऑक्टोबर 1955 आंबेडकरांच्या सम्यक क्रांतीचे बाळकडू आपणास दिले। 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम ज्या पवित्र दीक्षाभूमीवर संपन्न झाला त्याचे भूमिपूजन आपल्या श्रद्धे वडिलांच्या हस्ते झाले होते। आपला हा वारसा अतिशय समृद्ध असा आहे। प्राध्यापक कवाडे सर आपले व्यक्तिमत्व विविधांगी आहे। एक उत्कृष्ट प्राध्यापक, अध्ययन, चिंतन, संघटन, शिस्त यांनी आपण जसे समृद्ध आहात तसेच कला, नाट्य, साहित्य, पत्रकारिता, लेखन आदि बाबींनीही आपल्या व्यक्तिमत्वाचे संपन्नत्व सिद्ध झालेले आहे। सर आज आपली ओळख एक राजकीय नेता म्हणून सर्वमान्य असली तरी आपला पिंड हा एका मूलभूत चिंतनाने प्रेरित आहे, त्यातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज, संविधाननिष्ठ, संसदीय लोकशाही मूल्यांना वृद्धिंगत करणाऱ्या सृजनशील अशा क्रांतिकारकाचे कार्य आपण सातत्याने करीत आहात। त्यासाठी आंबेडकर समाज नागपूर द्वारा साप्ताहिक जयभीम सारखे नियतकालिक सुरू करण्यात आपण सिंहाचा वाटा उचलला। औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे म्हणून नागपूर ते औरंगाबाद असा काढलेला लॉंग मार्च केवळ नामांतरापुरता सीमित न राहता त्यातून आंबेडकरी जाणीवांच्या सृजनशीलतेचे नवनवे उन्मेष प्रगट झाले। आजही हे आंदोलन वेगवेगळ्या रूपाने गतिशील असून नवसमाज निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगवान करीत आहे। आजपर्यंतच्या आपल्या संघर्षमय जीवनामध्ये लक्षणीय ठरलेल्या अनेक घटना आहेत। रिपब्लिकन पक्षाची एकजूट झाल्यानंतर लोकसभेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्यामध्ये आपण चिमूर लोकसभा मतदारक्षेत्रामधून खासदार मधून विजयी झाला आहात। विधान परिषदेमध्ये त्यानंतर नामनियुक्त सदस्य म्हणून कार्यरत असताना जगभर गाजलेल्या खैरलांजी हत्या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या बौद्धद्रोही भूमिकेचा निषेध म्हणून विधान परिषद सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला। आज आपण पुन्हा विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य आहात। सुमारे 40 वर्षांपूर्वी प्राध्यापक रंजना श्रीधरपंत मेघरे या ओबीसी प्रवर्गातील विदुषीशी आंतरधर्मीय विवाह करून एक आदर्श निर्माण आपण केला या विशेष घटनेचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे। आदरणीय सर आपले व्यक्तिमत्व शब्दांनी बंदिस्त करता येत नाही। दलित, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्याक यावरील अन्याय अत्याचारांविरुद्ध अनेक पातळ्यांवर प्रत्यक्ष संघर्ष करून आपण सत्ताधारी आणि त्यांच्या यंत्रणांना सातत्याने जाब विचारला आहे। त्यासाठी आपण बलिदानाचे कफन बांधून एक क्रांतिकारी योद्धा म्हणून जनमानसावर आजही प्रभाव गाजवित आहात। अन्यायाविरुद्ध घनगंभीर गर्जना करणारा जोगेंद्र कवाडे हा अनेकांचा प्रेरणास्रोत ठरलेला आहे। सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धर्मविषयक मूल्ये संवर्धित करीत असताना सर्वसामान्य जनतेशी, कार्यकर्त्यांशी आणि अन्य समाज बांधवांशी असलेली आपली कारुण्यपूर्ण मैत्री, प्रत्येकाच्या सुखदुःखात एकात्म भावाने सहभागी होण्याची आपली जीवननिष्ठा विलोभनीय आहे। सर आपला अमृत महोत्सवी सोहळा संपन्न होत असताना आपल्या दीर्घायुष्याची, उत्कृष्ट स्वास्थ्याची कामना करतो। आंबेडकरनिष्ठ मूल्यांच्या संवर्धनासाठी आपले अभिनंदन करतो आणि शुभेच्छा अर्पण करतो। 5 मे 2018 प्राध्यापक जोगेंद्र कवाडे अमृत महोत्सव सोहळा समिती नागपूर। मित्र ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात क्षणाला आपण स्पर्श करतो आहोत। मी विचारपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते आमचे आवडते सर माननीय आमदार जोगेंद्रजी कवाडे सरांचा सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करून सत्कार करावा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, कवाडे सरांचा अमृत महोत्सवी सत्कार करता आहेत।
ज्यांचं आयुष्यच एक संघर्षमय गाथा आहे, एक समर्पित चळवळ आहे, ज्यांच्या श्वासाश्वासात आंबेडकरी ऊर्जा आहे, वंचितांसाठी जे संघर्ष सूर्य आहेत, ते रिपब्लिकन नेते आमचे आवडते सर माननीय आमदार जोगेंद्रजी कवाडे सरांचा सत्कार या ठिकाणी। माननीय आमदार जोगेंद्रजी कवाडे सरांच्या हृदय सत्कारानंतर आम्ही वळतो विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या मनोगताकडे। या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष राजकारणात असूनही समाज व साहित्यावर कमालीची श्रद्धा असणारे, महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला राजकारणाची सुशील दिशा देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीसजी, सत्कार मूर्ति माझे मित्र प्रोफेसर जोगेंद्र कवाडेजी, आमच्या वहिनी सौभाग्यवती श्रीमती कवाडेजी, आपले मंत्री राजकुमार बडोलेजी, श्रीयुत नितीन राऊतजी, श्रीयुत गिरीश गांधीजी, अनिल देशमुखजी, माझे दुसरे मित्र अटल बहादूरजी, प्राचार्य नारनवरेजी, अरुण प्राध्यापक अरुण गजबियेजी, आमच्या सुरेखाताई कुंभारेजी, आमचे माजी आमदार देवगडेजी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी पश्चिम महाराष्ट्राचा आज एक थोर नेता विदर्भाचा, ज्यांनी अतिशय कष्टातून आपलं जीवन उभं केलं आणि आज वयाची 74 वर्ष पूर्ण करून 1 एप्रिल मध्ये त्यांनी आता 75 मध्ये त्यांनी पदार्पण केलं, 75 पूर्ण झाले म्हणून पत्रिकेवर 74 लिहिले, असा घोटाळा होतो काय, आता मुलीचं वय लपवलं जातं पण इथं मुलाचंही वय लपवलं जातं असं काय हरकत नाही, पण प्राध्यापकांना हे सगळं माफ आहे असो विनोदाचा भाग सोडून द्या, पण जोगेंद्र कवाडे या खरं विदर्भामध्ये जर बघितलं तर मला आमचे खोब्रागडे साहेबांची आठवण येते, आमदार तिरपुडे साहेबांची आठवण येते, गवई साहेबांची आठवण येते आणि हे सगळे विदर्भातले दलितांचे आमचे सगळे नेते ज्यांना आम्ही हृदयदायक अशा प्रकारे ऐकत होतो आणि दलितांचं सगळं जे काही वातावरण आहे ते पेटवण्यामध्ये ही सगळी मंडळी प्रामुख्यानं होती, त्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या मध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे एक जबरदस्त अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, मी त्यांना पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा कुठला तरी आचार्य असला पाहिजे असं वाटलं मला म्हणून, आणि ते भाषणी करायला उभं राहिले आणि त्याही वेळेस मला असं वाटलं की हा माणूस खूप विद्वान असलेला असला पाहिजे आणि मग मला कळत गेलं की ते राजकारणामध्ये आहेत। ते सगळ्यात मी ज्यावेळेस त्या सरकारमध्ये होतो 77 ते 80 काळामध्ये शरद पवारांच्या बरोबर होतो आणि बाबासाहेबांच्या नावाने मराठवाडा विद्यापीठाला नामांतर करावं अशा प्रकारची मुव्हमेंट होती, त्यामध्ये प्रामुख्यानं लॉंग मार्च घेऊन ते औरंगाबादला निघालेले एक थोर नेते होते आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे पाहतोय ते आजपर्यंत। पण मला आणखी एका गोष्टीचं इथं कौतुक करा असं वाटतं की ज्याने हा सगळा सत्कार उभा केलाय तो गिरीश गांधी। गिरीश गांधी एक मोठा चळवळ्या अशा प्रकारचा नेता आहे, तर समाजवादी विचारसरणीचं डोकं असलं तरी ते जवळ कोण बसतो याचा मला बघताना विचार करावा लागतो की हा माणूस आहे कुठे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेही जातो फिरतो पण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कायम ठेवून असतो, अशा प्रकारच्या नेत्या किती किती गोष्टी हा करत असतो सारखं, कधी जोगेंद्र कवाडेंचा सत्कार, कधी उद्या वाघमारेंचा सत्कार आहे, त्याच्यानंतर दुसरा सत्कार त्या दिवशी आमच्या यशवंत मनोहरांचा आहे, परवा भगतांचा सत्कार त्यांनी केला,
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुरस्कार चालू करतात म्हणजे कुठे कशाला मेळताळ आहे का, एकाच विचाराला बरोबर ते घेऊन जातात का, मला असं वाटत नाही. प्रबोधनकार ठाकरेंना बोलावणं आणि प्रबोधन ठाकरेंच्या त्या कार्यक्रमाला त्यांच्या घरच्या लोकांना बोलावणं कसं काय जमतं, त्यांना प्रबोधनकार ठाकरे पचणारच नाहीत. कारण प्रबोधनकार ठाकरे एवढं शिव्या घालत असत, त्यांचं जर पुस्तक वाचलं धर्माच्या बाबतीमध्ये जातीच्या बाबतीमध्ये तर आपल्याला कळून येईल. एवढी ही त्यावेळेची सगळी विचारवंत माणसं त्या एरियात राहणारी, खरं म्हणजे बापट तिथं राहायचे थोर आणि त्याच्या बाजूलाच हे तिथं राहत असत. तर अशा सगळ्या यांना एकत्रित करून त्यांचा सत्कार घडवून आणणं आणि समाजाला सम्यक दर्शन देऊन चार शब्द त्यांच्याकडून ऐकून घेणं ऐकवणं हे सुरेख काम गिरीश गांधी करतात. मी त्यांना आता येताना म्हणालो की मध्यंतरी मी आमच्या सुरेश द्वादशीवारचं गांधी आणि त्यांचे टीकाकार हे पुस्तक वाचलं. खरं म्हणजे त्याच्यावर खूप अभ्यास करण्यासारखं आहे की एवढा विद्वान माणूस तुमच्या नाग चंद्रपूरमध्ये आहे आणि ज्या तऱ्हेनं त्यांनी लिहिलंय. म्हणून त्यांना मी आमच्या गिरीश गांधींना म्हटलं, गांधी तुम्ही, गिरीश भाऊ तुम्ही नागपूरमध्ये आमचे हे गांधीच आत, म्हटलं एक गांधी तिकडे गेले शांतीदूत म्हणून तुम्ही इथं काम करतायत, तर हे दुसरे गांधी तुम्ही गिरीश गांधी आहात, असंच मी त्यांना म्हटलं. तर त्यांनी ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं ते काम करतात. आणि आज प्राध्यापक जोगेंद्र कवाड्यांचा इथं 75व्या वर्षी सत्कार, 76व्या वर्षी ते पदार्पण ते करतायत. मलाही आता 2 वर्ष झाले, मी 77चा आहे, त्यामुळे मला जरा काय, पण तुम्ही 75 झाले असं वाटतच नाही. जोगेंद्र कवाड्यांचं अभी जवान है आणि कॉलेजमध्ये ते गाणंच आहे ते तसं की प्राध्यापकही जवान असला पाहिजे आणि शिकणारेही जवान असले पाहिजेत, तर तसं त्यांचं लाईफ आहे. पण तरी संपूर्णतः आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर खासदार होतो, ते 1988 साली जनरल सीटवर निवडून आलेले होते 98 आणि त्यावेळेस आम्ही 6 लोक निवडून आलेलो होतो जनरल सीटवर. नंतर परत निवडणूक झाली, पण तेवढ्या छोट्याशा काळामध्ये त्यांनी पार्लमेंट गाजवलेलं होतं. जिथं जाईल, जिथं संधी मिळेल, तिथं आपला आवाज उठवण्याचं ते काम करतात. डॉक्टर आत्ताच राऊत साहेबांनी आमचं सांगितलं की इकॉनॉमिक्स शिकवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ते सांगत होते आणि रुपया आणि त्यांचं अर्थकारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे मांडलेली होती थिअरी ती तुम्ही नक्कीच सांगितलेली असेल, स्मॉल होल्डिंग. तर हे एक वेड आहे त्यांच्या डोक्यामध्ये. आणि जेव्हा विचाराचं वेड एखाद्या नेत्याच्या मनामध्ये असतं तो पेटून उतरत असतो, मग तो कधी हातात दगड घेतो का तलवार घेतो ती शब्दांचीच असते. तर ते कळत नाही, पण त्याची जी आग ओकण्याची जी पद्धती आहे ती मात्र समाजाला कळत असते. ते जोगेंद्र कवाडे सारखे मांडत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार, आर्थिक समतेचा विचार आणि राजकीय समतेचा विचार हा एकत्रित करून बघितलं तर आमच्या ह्या समाजामध्ये संघर्ष करा आणि सत्तावान बना हा संदेश बाबासाहेबांनी दिला. आणि नेमकं जोगेंद्र कवाडे हे आपल्या सगळ्या सहचाऱ्यांना हे सांगत असतात. आज मला असं यावं वाटलं, मी कर्नाटकामध्ये होतो, काल बेंगलोरला होतो, दुपारी मी बेळगावला होतो आणि मग गोव्याला गेलो आणि इथं आलो. पण मला यावं वाटलं की जोगेंद्र कवाडे सारख्या माणसाचं 75 वर्ष इथं साजरं केलं जातं
आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला इथं यावंसं वाटतं की याचाच अर्थ असा की त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या कर्तृत्वामध्ये आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जो गोडवा आहे त्या गोडव्याच्या ओढ्याने मी इथं आलेलो आहे डॉक्टर साहेब, दुसरं काय नाही. कारण ही चळवळ डॉक्टर बाबासाहेबांची विचाराची चळवळ नुसत्या पलिते घेऊन आणि दगड मारून पूर्ण होऊ शकणार नाहीये. आज हे राजकीय व्यासपीठ नाही, मी ते त्याचा उल्लेख करणार नाही, पण विचाराच्या संघर्षानेच आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि तेच माध्यम ठेवून जावं लागणार आहे. त्यांचंही इंटरकास्ट मॅरेज आहे, माझंही इंटरकास्ट मॅरेज आहे, बाबासाहेबांचं इंटरकास्ट मॅरेजच होत. पहिलं सोडून द्या, दुसरं महत्वाचं आहे. तर ही इंटरकास्ट मॅरेज झाली पाहिजे ह्या मताची इथे आहे. आणि म्हणून आता इथं प्राध्यापक गजबी म्हणत होते ढसाळांच्या कविता आपण सांगत होता आणि त्यावेळेस ज्या ढसाळांच्या बरोबर अनेक वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये ढसाळ मला विरोध करायचे, पण मृत्यूच्या पूर्वी 2 वर्ष ते सारखं मला सांगत होते की तुम्ही जो विषय मांडता तो अतिशय बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी मृत्यूच्या पूर्वी सामन्यामध्ये लेख लिहिला सर्वंकष दळीत चळवळीची. मी प्रामुख्यानं तीच भूमिका सातत्यानं मांडत होतो की जोपर्यंत ही सर्वंकष दलित चळवळ उभी राहत नाही तोपर्यंत आमचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. कारण एखाद्या मोठ्या समुच्चानी समुदायानी सगळ्यांना जेव्हा बरोबर घेऊन ज्यामध्ये सर्व असतील, मी जातीचा उल्लेख करत नाही आता त्याच्यात निघाला का तुम्ही, तुमच्या मागेच मी निघतो. तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपण हे पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मी सर्वंकष दलित नेतृत्वाची चळवळ मांडत होतो. प्राध्यापक कवाडे साहेब देखील अशाच विचाराचे आहेत की सर्वांनी बरोबर घेऊन झालं पाहिजे, मग त्यात आमच्या समाजामधला खालच्यातला खालचा माणूस असेल की ज्याच्या जातीचा नावाचा उल्लेख मी करू इच्छित नाही, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आमच्या मधली देखील अस्पृश्यता नष्ट होईल. कारण ही करण्याची गरज आहे. कारण आज खरं म्हणजे हा विषय खूप जबरदस्त आहे आणि आज प्राध्यापकांच्या समोर बोलायला मला आनंदच वाटला असता की हा प्राध्यापक आमचा हा विषयाची आणि विचाराची थोडीशी ऑपरेशन करणारा प्राध्यापक आहे, तो समजून घेणारा प्राध्यापक आहे आणि जे आपल्या समोर आहे त्याची चिरफाड करून ते आपल्या स्वतःला पडतं का आणि त्याचा विचार हा पुढच्या पिढीला योग्य आहे का, अशा प्रकारचा विचार करणारे ते आमचे जोगेंद्र कवाडेजी आहेत. आणि म्हणून तुम्ही सातत्यानं बघा, ते अग्रेसिव्ह असतात पण जेव्हा त्यांचा विचार आपल्या मनामध्ये पक्का असतो तेव्हा ते अग्रेसिव्ह असतात. आणि म्हणून अशा आहे का, खरं म्हणजे आज खूप बोलण्यासारखं आहे पण माझं विमान चुकेल म्हणून मी, कारण ते कदाचित राऊत साहेब आमचे उठले नसते तर मला वाटलं असतं अजून वेळ आहे. पण असो मित्र, मी ह्या वर्षभरामध्ये परत आणखी कधीतरी येईन. कारण जोगेंद्र कवाडेंचा हा सत्काराचा समारंभ हा 10 मिनिटं भाषण करून जाण्यापर नाही आहे, त्याला एक विचाराचं माध्यम असणाराचा सत्कार आहे आणि त्या विचाराचं माध्यम निर्माण करणं दुसरा एक विचारवंत असा आहे. लहान माणूस वाटतो आमचा गिरीश गांधी, पण त्याच्या डोक्यामध्ये सारखा विचार असतो की या या समाजामधली माणसं असे माणिक मोती निवडण्याचं काम करतो आणि समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज मी प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्या वयाची 75 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत. वहिनीनाही मी त्यांचंही अभिनंदन करतो. दोघांनी आता आतून आम्ही येताना जोगेंद्र कवाडेने वहिनींचा हात हातामध्ये घेतला आणि कॉलेजच्या जीवनामध्ये ते काय करत असतील याच मला कल्पना आली. असो आपण जीवनभर आपली जी 7 तारीख असते, साथी असते,
तिला कधीच विसरता येणार नाही. दोघे प्रेम 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 लग्न ह्या अशा दोघांच्याही त्यागानेच तयार होत असतात आणि तो त्याग शेवटपर्यंत टिकवणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि तेच आता चित्र बघायला मिळालं की ते हातात हात घालून पुढे निघाले. आणि मला वाटतं की जोगेंद्र कवाड्यांचा हात त्यांच्या हातामध्ये कायम आहेच, पण त्याचबरोबर समाजाच्या वंचित समाजाचा हात त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. तो पुढे जावो आणि त्यांना भविष्यामध्ये आणखी खूप चांगली चांगली पदं मिळो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. ह्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देत प्रगत व परिवर्तनवादी महाराष्ट्राला नव्या यशोशिखराकडे नेणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सत्कार सोहळ्याप्रसंगी आपले विचार व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. आजचे सत्कार मूर्ती आणि आपल्या सर्वांचे लाडके सर सर जोगेंद्र कवाडेजी, त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय रंजनाताई कवाडे वहिनी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदेजी, माझे सहकारी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेजी, माजी मंत्री श्री अनिल देशमुख, श्री नितीन राऊत, आमच्या सुलेखाताई कुंभारे, प्रकाशजी गजबिये, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते खऱ्या अर्थानं या नागपूरमध्ये एक वेगळी प्रतिमा ज्यांची आहे असे आमचे गिरीशभाऊ गांधी, आणि तशीच प्रतिमा असलेले आमचे श्री अटल बहादूर सिंगजी, श्री यादवराव देवगडेजी, श्री मूजी नारनवरे, श्री पुरणजी मेश्राम, त्याचप्रमाणे विनोदजी राऊत, माझे मित्र जयदीप कवाडे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे कवाडे सरांच्या 75व्या वर्षातल्या पदार्पणाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार आपण ठेवलाय. पण शिंदे साहेब म्हणाले ते खरं आहे, कवाडे सर 75 वर्षाचे आहेत असं कोणाला सांगितलं तरी खरं वाटत नाही. त्यांचा उत्साह, कार्य करण्याची क्षमता, कार्याचा आवाका हा कुठेही कमी झालेला नाही. किंबहुना जी मंडळी गेली 20-25-30 वर्ष कवाडे सरांना बघतायत त्यांना कवाडे सरांमध्ये काही फार फरक या ठिकाणी दिसत नाही. आणि सातत्याने स्वतःला कार्यात झोकून देणारा अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आज 75व्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण करते आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचं अभिष्टचिंतन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर अलीकडच्या काळामध्ये एखाद्या छोट्या मोठ्या नेत्याचाही वाढदिवस असला तर तो स्वतःचंच मोठं होर्डिंग लावतो आणि त्या होर्डिंगवर स्वतःलाच लिहितो ढाण्या वाघ. खऱ्या अर्थानं ढाण्या वाघ कसा आहे हे जर बघायचं असेल तर 20 वर्षापूर्वीचे कवाडे सर जर बघितले तर ढाण्या वाघ काय असतो हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. मी कवाडे सरांना लहानपणापासून बघतो, माझ्या वडिलांची त्यांची मैत्री होती, मी नगरसेवक म्हणून त्यांच्याच प्रॉडक्टमध्ये निवडून आलो, आमदार म्हणूनही तिकडनंच निवडून आलो आणि त्यामुळे वर्षानुवर्षाचा त्यांचा संबंध आहे. पण खऱ्या अर्थानं एक अत्यंत आक्रमक नेता, पण त्याचवेळी आवश्यकता असेल तेव्हा अत्यंत संयमी नेता, ही दोन्ही त्यांची जी रूपं आहेत ही मला असं वाटतं की राजकीय कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखी आहेत. सगळ्यांनी उल्लेख केला लॉंग मार्च, खऱ्या अर्थानं
जे नामांतराचं आंदोलन होतं आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं, या संदर्भातल्या आंदोलनाची दिशा जर कोणी बदलली असेल तर ती या लॉंग मार्चने बदलली. आणि या लॉंग मार्चनं संपूर्ण तरुणाईला, म्हणजे जी मागणी सगळ्यांनाच पाहिजे होती, परंतु तरी देखील ज्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरायला हवी होती ती उतरलेली नव्हती, पण लॉंग मार्चनी मात्र प्रत्येक तरुणाला रस्त्यावर उतरायला लावलं आणि त्यातनं असा अंगार निर्माण केला की खऱ्या अर्थानं तो संघर्ष पुढचे 15-20 वर्ष चालला, परंतु त्या संघर्षाची एक मुहूर्तमेढ आणि त्या संघर्षाला एक जागतिक आणि अखिल भारतीय पातळीवर एक मोठं नाव हे या लॉंग मार्चच्या माध्यमातून मिळालं. आणि त्या काळामध्ये आणि त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत तरुणाईच्या मनातला एक नायक म्हणून कवाडे सरांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांची जी आक्रमकता होती, त्यांची जी भाषणाची शैली होती, खरं म्हणजे आज विधानसभेमध्ये त्यांचं भाषण ज्यावेळी आम्ही ऐकतो त्यावेळी अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं भाषण असतं. त्यांची शब्दांची निवड, त्यांची शब्दफेक, त्यांची वाक्यांची रचना प्रचंड इफेक्टिव्ह असते. कवाडे सर विधान परिषदेमध्ये बोलण्याकरता उभं राहिल्यानंतर अनेक लोक त्यांचं भाषण ऐकायला थांबतात. ही एकीकडे त्यांची भाषणाची स्टाईल आहे, पण दुसरीकडे ज्यावेळी पूर्वीच्या काळी जाहीर सभेमध्ये कवाडे सर बोलायचे त्यावेळी आग लावून देण्याचं काम हे त्या जाहीर सभेमध्ये देखील हेच कवाडे सर करायचे, एवढी त्यांच्या शब्दामध्ये अंगार होती की ती अंगार अक्षरशः कोणालाही त्या ठिकाणी पेटवून आणि मैदानात उतरवू शकेल अशा प्रकारची अंगार ही देखील त्यांच्या शब्दांमध्ये होती. आणि म्हणून मला असं वाटतं की एक आक्रमक रूप आहे, दुसरं संयमी रूप आहे. ज्या क्षणी जे रूप आवश्यक आहे ते रूप त्या ठिकाणी वापरून आणि समाजाचं काम करायचं हे आपण त्यांच्या माध्यमातून बघितलं. या ठिकाणी उल्लेख झाला की सर कॉमर्सचे प्राध्यापक, कॉमर्स फॅकल्टीचे प्राध्यापक होते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक सर होते. अर्थशास्त्र त्यांना उत्तम येतं, अर्थशास्त्राचे सगळे नियम माहिती आहेत, ते अतिशय पॉप्युलर अशा प्रकारचे प्राध्यापक होते, उत्तम अर्थशास्त्र ते शिकवायचे, पण स्वतःच्या जीवनाच्या अर्थशास्त्राकडे मात्र त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. आणि खरा चळवळा कोण असतो, तो असाच असतो की जो जीवनभर समाजाकरता काम करतो, जनतेकरता काम करतो, पण स्वतःकरता काम करत नाही, स्वतःचा विचार करत नाही. कदाचित त्यांना ज्या संधी मिळाल्या, त्या जेवढ्या मोठ्या राजकीय पदांवर ते गेले, एवढा मोठा पक्ष चालवला, या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक वेळा लोक आपल्याला खूप मोठे, खूप समृद्ध, अगदी आकाशा एवढे होताना देखील, म्हणजे पैशाच्या दृष्टीनं आपल्याला राजकारणात पाहायला मिळतात. पण कवाडे सरांनी आपल्या अर्थकारणाचा विचार कधीच केला नाही. तर मी जे काही करतोय ते समाजाकरता करतोय, मी जे काय करतोय ते वंचितांकरता करतोय, ही भावना मनामध्ये असल्यामुळे कधीही निर्णय घेताना बेधडक निर्णय घ्यायचे. खरं म्हणजे खैरलांजीच्या वेळेस ज्यावेळी त्यांनी आपले आमदारकी सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तो देखील एक अत्यंत धाडसी अशा प्रकारचा निर्णय होता, पण ते कधी विचार करायचे नाही, आजही ते करत नाहीत. कवाडे सरांना ज्यावेळी त्यांच्या तत्वांमध्ये जे बसतं, जे त्यांना पटतं, ते त्यांनी समजल्यानंतर तो निर्णय त्या क्षणी ते घेतात आणि मग त्याचा परिणाम काय होईल त्याचा विचार करत नाही. आणि जीवनामध्ये तोच व्यक्ती खरा लोकांमध्ये नेता होऊ शकतो जो परिणामांचा विचार न करता त्या त्या वेळेच्या परिस्थितीला आवश्यक काय आहे त्या आवश्यकतेनुसार जो निर्णय घेतो, धाडसीपणे निर्णय घेतो, तोच व्यक्ती खऱ्या अर्थानं मोठा होऊ शकतो. आणि आज आपण बघतोय की या 75 वर्ष आता त्यांचे झाले आणि एवढी मोठी त्यांची सगळी वाटचाल आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये अतिशय आक्रमक राजकारण करताना देखील, स्वतःच्या तत्वांची तडजोड न करता देखील, आपल्या विचारांचे नाहीत किंवा ज्यांचे विचार पटत नाहीत अशांशी त्यांनी कधी वैर नाही केलं. खरं म्हणजे लोकशाहीतलं हे अत्यंत महत्वाचं तत्व आहे. लोकशाहीमध्ये आपण शत्रू नाही आहोत, आपण विरोधक आहोत. आणि म्हणून हे तत्व सरांनी पाळलं आणि म्हणून आजही कुठल्या
असा पक्ष नाही की ज्या ठिकाणी सरांचे संबंध नाही, मैत्री नाही। विचारांच्या पलीकडे, पक्षांच्या पलीकडे, व्यक्तींच्या पलीकडे, जाती धर्माच्या पलीकडे सर्व लोकांशी एक संबंध, एक सलोखा। म्हणजे ज्यावेळी बोलायचं त्यावेळेस ती आक्रमकता असायचीच, आपले तत्वात ते मांडायचेच, आपला विचार मांडायचाच। बाबासाहेबांनी जे शिकवलं ते मांडल्याशिवाय कधी ते खाली बसले नाहीत। पण हे करत असताना कोणाशी तरी आपलं वैर आहे आणि वैर भावनेतनं कोणाला तरी आपण बोलतोय अशा प्रकारचा भाव त्यांच्यात नाही आहे। आणि मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारचा गुण हा त्यांच्यामध्ये आहे। आणि आज खऱ्या अर्थानं आपण बघितलं, इतक्या वेगवेगळ्या फोरमवर त्यांनी काम केलं, प्राध्यापक म्हणून ती संघटना चालवली, पक्ष चालवला, क्रीडा संघटना चालवली, असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कवाळे सरांनी काम केलं नाही। पण हे सगळं काम करत असताना एक मोठा मित्र परिवार हा देखील त्यांनी बनवला। आणि आज खऱ्या अर्थानं मगाशी कोणीतरी सांगितलंय, खरंय अटल भैयांनी सांगितलं की त्यांची खरी संपत्ती हा त्यांचा मित्र परिवार आहे। आणि एवढी मोठी संपत्ती ज्याच्याजवळ आहे त्या माणसाला खरं म्हणजे श्रीमंतच म्हटलं पाहिजे। कारण खरी श्रीमंती ही आपल्या सोबत किती लोक आहे याच्यामध्ये आहे, आपल्या जवळ किती पैसा याच्यामध्ये नाही आहे। आणि आज अशाच एका व्यक्तीचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। खरं तर या नागपूरची आपली एक राजकीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये परस्पराच्या बद्दल एक अत्यंत आदरभाव हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो। आणि मी गिरीशभाऊंचं मनपूर्वक आभार मानेन की गिरीशभाऊं सारख्या काही व्यक्तींनी या नागपूरच्या या संस्कृतीला जिवंत ठेवलंय। आपले जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांचं खरं म्हणजे अशा प्रकारे त्यांचा अमृत महोत्सव असेल, त्यांचे 50 वर्ष 75 वर्ष हे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे, त्यांच्या कार्याच्या निमित्ताने सर्व लोक एकत्रित आले पाहिजे। आणि हे जे काम गिरीशभाऊ आपण करता खरोखर मी आपले अतिशय मनपूर्वक आभार मानतो। आमचे अटल भैया या ठिकाणी आहेत, मला असं वाटतं अटल भैयांनी देखील सत्काराचा एक रेकॉर्ड तयार केला असेल। या नागपूर शहरामध्ये सत्कार कसा करावा हे अटल भैयांकडनं शिकलं पाहिजे, हे गिरीशभाऊंकडनं शिकलं पाहिजे। आणि मला असं वाटतं सत्कार होत असताना कुठल्या व्यक्तीचा होतो हे देखील महत्वाचं आहे। मी अनेक वेळा असं म्हणतो की सत्कार कोणाचा करायचा, ज्यांनी जीवनामध्ये सत्कार्य केलंय। आणि सत्कार्य म्हणजे काय, समाजाकरता कार्य ज्यांनी केलं ते सत्कार्य असतं। आणि म्हणून ज्यांनी सत्कार्य केलं त्याचा सत्कार होत असतो। आज हा सत्कार नागपूरच्या नाही, विदर्भाच्या नाही, अखिल महाराष्ट्राच्या, अखिल भारताच्या वतीनं आपण सगळे लोक मिळून या ठिकाणी करतोय। ते सरांच्या कार्याकरता, त्यांनी समाजाकरता, वंचितांकरता जे या ठिकाणी प्रयत्न केले, जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा सत्कार आहे। आणि म्हणून मी आजच्या या प्रसंगी खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रार्थना करेन की सर आपल्याला उदंड आयुष्य लाभलं पाहिजे, उत्तम आरोग्य लाभलं पाहिजे। गेले 20-25 वर्ष आपण जसे आम्हाला दिसता असं जॅकेट आहे, हीच शाल आहे, आपल्या ड्रेसमध्ये काही फरक नाही आहे। म्हणजे सरांची शाल ही तर मला असं वाटतं की उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ती शाल हिवाळ्यामध्ये त्यांनी पांघरली नाही आणि पावस उन्हाळ्यामध्ये त्यांनी काढली नाही। त्यामुळे असे हे जे कवाळे सर आम्हाला आज पाहायला मिळतात, तसंच तुम्ही ज्यावेळेस 100 वर्षाचे व्हाल आम्हाला असेच कवाळे सर या ठिकाणी पाहायचे आहेत। आणि असाच सत्कार हा कवाळे सरांचा आम्हाला सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा करण्याची संधी या ठिकाणी ईश्वराने द्यावी। मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, आदरणीय बहिणींना शुभेच्छा देतो, आपल्या संपूर्ण परिवाराला आणि हा जो आपला बृहत परिवार आहे या सगळ्या परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या चांगल्या कार्यक्रमाला गिरीशभाऊ आपण या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय भारत। धन्यवाद सर। यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय श्री अनिलजी देशमुख यांना मी इथे आमंत्रित करतो, त्यांनी आपले मनोगत पर विचार व्यक्त। आंबेडकरी आंदोलनातील संघर्षशील व्यक्तिमत्व, लॉंग मार्चचे प्रणेते, माजी खासदार, विद्यमान आमदार आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जोगेंद्रजी कवाळे साहेब यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमाला
प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आताच आपल्यातून आपल्या मार्गदर्शन करून गेलेले माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, राजकुमारजी बडोले साहेब, नितीनजी राऊत, सुरेखाताई कुंभारे, जोगेंद्रजी कवाडे सर, श्रीमती कवाडे, गिरीजी गांधी, अटल बिहारी अटल बहादुर सिंह जी, मोहब्बत सिंह जी तुली, माननीय माजी आमदार यादवरावजी देवगडे, प्रकाशजी गजभिये, उपस्थित मंचावर असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सर्वांचे प्रिय असे ज्यांना आपण सर्व सर संबोधतो यांचा आज इथे सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि सर्वांनी आपल्या भाषणामध्ये सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल की सर आपले विचार कसे आक्रमकपणे प्रामुख्याने मांडतात, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक आक्रमक व्यक्तिमत्व, पण आक्रमक असताना सुद्धा एक संयमी व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून जोगेंद्र कवाडी साहेब यांच्याकडे आपण सर्व पाहतो. आज या ठिकाणी त्यांचा जो सत्कार होत आहे, कोणत्याही पक्ष सर्व पक्षाचे सर्व मान्यवर मंडळी इथे आहे, कोणताही पक्ष भेद न पाळता सरांच्या प्रेमामुळे आणि सरांच्या बद्दल असलेल्या आदरामुळे आज सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी आपल्या भाषणामध्ये सरांचं जे सामाजिक काम आहे, शैक्षणिक काम आहे, राजकीय काम आहे याचा इथे उल्लेख केला. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा, मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमदार म्हणून ज्या पद्धतीनं सामाजिक प्रश्नासाठी अतिशय आक्रमकतेने विधानसभेमध्ये ते आपले विचार ठेवतात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराच्या प्रश्नासाठी जो लॉंग मार्च काढला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस माननीय शरद पवार साहेब होते, पण ज्या पद्धतीनं लॉंग मार्च काढून संपूर्ण महाराष्ट्राला पेटवण्याचं काम आणि मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं गेलं पाहिजे असा पद्धतीचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा याच्यासाठी जी लॉंग मार्च काढला आणि त्या संपूर्ण जे वातावरण पेटलं त्यामुळे त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते आदरणीय शरद पवार साहेब त्यांनी तसा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेऊ नये अशा प्रकारचे सुद्धा काही पक्षांनी वातावरण निर्माण केलं असताना सुद्धा हा निर्णय त्यावेळेस घेतला आणि त्याच्यासाठी प्रामुख्याने जो लढा जोगेंद्रजी कवाडे साहेब यांनी उभा केला याची सर्व महाराष्ट्राला याची जाण आहे. मी आजच्या प्रसंगी जास्ती बोलणार आहे, पण सर्वांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आज 75 वर्ष होऊन सुद्धा एक अतिशय रुहाबदार असं व्यक्तिमत्व म्हणून जोगेंद्र कवाडेजी यांच्याकडे आपण पाहतो. मला कोणतरी सांगितलं की जोगेंद्रजी कवाडे जेव्हा कॉलेजमध्ये होते, त्यांचे जे जुने मित्र आहेत त्यांनी सांगितलं की जोगेंद्रजी कवाडे जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेस त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व की त्यावेळेस कॉलेजमध्ये जोगेंद्रजी कवाडे यांना त्यांच्या नावाने नाही प्रिन्स या नावाने ओळखत होते. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी इथे सत्कार होत आहे. मी या ठिकाणी जोगेंद्रजी कवाडे यांना शुभेच्छा देतो, त्यांना आयुष्यात सुख समृद्धी आरोग्यदायक असं आयुष्य लाभो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. मान्यवरांच्या मनोगतानंतर आपण येतो आहोत सत्कार मूर्तींच्या मनोगताकडे. खुद से जीतने की जीद है मुझे, खुद को ही हराना है. खुद से जीतने की जीद है मुझे, खुद को ही हराना है. मैं भीड़ नहीं हूं इस दुनिया की, मेरे अंदर ही एक जमाना है. स्वतः एक काळ होऊन जगणारे आपलं अवघं आयुष्य वंचितांच्या चळवळीला समर्पित केलेले नामांतर लढ्याचे प्रवर्तक रिपब्लिकन चळवळीचे सरसेनापती आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती लॉंग मार्च प्रणेते माननीय आमदार सर जोगेंद्रजी कवाडे या सत्काराला आपल्या मंत्रमुग्ध वाणीने उत्तर देतील अशी त्यांना विनंती. भगवान तथागत आमचे परमदैवत राष्ट्र निर्माते भारताचे भाग्य विधाते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानाच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. आजच्या या अमृत महोत्सव सोहळ्याचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे तरुण तडफदार
आणि आक्रमक मुख्यमंत्री. आमचे स्नेही लहानपणापासूनच आमचे दोस्ताना आहे. नामदार देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत व्यस्त कार्यक्रम असून देखील कर्नाटकच्या सभेतून प्रचार सभेतून या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचं हसतमुख लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे मंचावर विराजमान आमचे मित्र आमचे स्नेही माजी मंत्री अनिल देशमुखजी नागपूरचं वैभव ज्यांना आम्ही म्हणतो ते आमचे अटल बहादूरजी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय नामदार राजकुमार बडोले साहेब राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सन्माननीय सदस्य आणि जागतिक कीर्तीच्या ड्रॅगन पॅलेसच्या निर्मात्या सुश्री सुलिकाताई कुंभारे माजी आमदार आमचे मित्र देवगडेजी आमचे आमदार मित्र प्रकाशजी गजबिये संचालन करणारे आमचे मित्र राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दलित मित्र गोपाळराव आटोटे गुरुजी आमच्या रमाई ब्रिगेड महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रत्नाताई मोहोड आमचे सहकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते थॉमसजी कांबळे पक्षाचे प्रवक्ते आणि विदर्भाचे अध्यक्ष चरणदासजी इंगोले आमच्या नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अत्यंत लोकप्रिय कुलसचिव आमचे मित्र डॉक्टर पुरणचंदजी मेश्राम अनिलजी आमचे मित्र आणि नागपूर शहराचे अध्यक्ष आमचे अरुण गजबियेजी या मंच समोर बसलेले आमचे अनेक पक्षाचे मान्यवर आमचे मिलिंद सुर्वेजी मुंबईचे आहेत नांदेडचे आमचे नगरसेवक बापूराव गजभारे आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर नेते मंडळी आणि या सत्काराचा समारंभ घडवण्यासाठी ज्यांनी सातत्याने आमचा पाठपुरावा केला आणि इथपर्यंत आम्हाला आणून बसवलं ते नागपूरचं सांस्कृतिक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणतो मी त्यांना सन्मान्य गिरीश गांधी साहेब मंचावर विराजमान इतर सर्व सन्मान्य नेते मंडळी म्हणजे प्राचार्य इमोन लालनवरजी ताराचंद्रजी खांडेकर आणि या सभागृहातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत मान्यवर बंधूंनो भगिनींनो आणि मित्रांनो शेवटी घेतो आणि माझी सहधर्मचारिणी सर्वच बाबतीत बर आयुष्यमती रंजना ताई कवाडे मला माझ्या एका मित्राने विचारलं की तुम्ही बायकोला ताई कसं म्हणता कसं असतं आमचे ते एक सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत देवेंद्रजी ते म्हणतात की
महिला ही क्षणाची पत्नी अनंत काळची माता असते. मी माझ्या पत्नीला मातेच्याच रूपाने बघतो. गांधीजी बघाय ना, गांधीजी कस्तुरबांकडे तसंच बघायचे. ही हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला, मी धन्यवाद देतो आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी. अत्यंत व्यस्त काय, फक्त या कार्यक्रमासाठी जरी परत जाणार आहे, लगेच जायचं आहे त्यांना मुंबईला. आमचे नितीन राऊतजी, त्यांनाही विमान पकडायचं होतं, त्यांनाही जायचं होतं. गिरीजीनाही जायचं आहे, बरं थांबले आहेत. पण आमच्या गिरीजी, आपलं नागपूरचं एक वैशिष्ट्य आहे. संत्रा नगरी म्हणता तिला, संत्रे खायचे आणि सालपट फेकून मारायचे दुसऱ्यांना, अशी वैदर्भीय जनतेची अवस्था आहे. एक नागपूरचे कल्चर आहे, इथे अनेक राजकीय विचाराची मंडळी राहतात. अगदी भांडभांड भांडतो, आम्ही राजकीय विरोधक आहेत नागपूरमध्ये, पण राजकीय शत्रू कधी कधी वाढणार नाही, शत्रू तर कधी वाढणार नाही. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग आमच्या नागपूर नगरीमध्ये येतात, तेव्हा सर्व पक्षाची मंडळी एकत्र येते आणि अशा प्रकारचे महोत्सव आणि सोहळे साजरे करत असते. हे नागपूरच्या संस्कृतीचं, नागपूरच्या मातीचं वैभव आहे. काही लोकांना वाटलं असेल की देवेंद्र फडणवीस बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस नितीन गडकरीजी बीजेपीचे केंद्रीय मंत्री आहेत, ठीक आहे ना, असतील ना. त्यांचा राजकीय विचार त्यांच्यापाशी, आपला राजकीय विचार आमच्यापाशी. ही नागपूरने जोपासलेली संस्कृती जर देशातील राजकारणामध्ये जोपासण्यात आली, तर शत्रूंपेक्षा मित्रांची संख्या जास्त वाढेल असं मला वाटतं. शेवटी काम सर्वांनाच देशाचंच करायचं आहे, देशासाठीच करायचं आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या विचारधारेप्रमाणे काम करत असतं, करू द्या ना. स्वातंत्र्यच आहे, बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना लिहिली. बोलण्याचं, लिहिण्याचं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या राज्यघटनेने दिलं. केवढा मोठा मुलाचा अधिकार दिला होता का कधी असा अधिकार. ही संस्कृती, सर्व धर्म समभावाची संस्कृती राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात निर्माण केली, आपण आज ते एन्जॉय करतो आहोत. ही संस्कृती म्हणजे देशाची एकात्मता, अखंडता जोपासणारी संस्कृती आहे. माणुसकी विसरलेल्या देशामध्ये माणुसकीचा विचार प्रस्थापित करणारी संस्कृती आहे. समता हरवून बसलेल्या देशामध्ये पुन्हा समतेची प्रतिष्ठापना करणारी संस्कृती आहे. बंधुत्व विसरलेल्या देशामध्ये पुन्हा बंधुभावाची जाणीव करून देणारी भारतीय राज्यघटनेची संस्कृती आहे. स्वातंत्र्य पुन्हा या देशातील समाज, तमाम जनतेला उपभोगता यावं, ही देखील संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटने देशात निर्माण केली. आमचं भांडण आहे ना, खूप भांडतो आम्ही, नाही का हाऊसमध्ये. आणि देवेंद्रजींचं रूप मी पाहिलं हाऊसमध्ये. मुख्यमंत्री असून देखील विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देता असं वाटतं, विरोधी पक्षाचा नेताच बोलता की असं वाटतं. बरोबर आहे बडोले साहेब, तुटून पडता खरं वाटतं, विरोधकांनी तुटून पडायला पाहिजे सरकारवर.
पण विरोधकांवरही तुटून पडण्याचं काम, अत्यंत आक्रमक पद्धतीनं हल्ले परतवून लावण्याचं काम आपला हा नागपूरचा गडी देवेंद्र करतो आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून। मित्रांनो, अधिक बोलायचं नाही कारण देवेंद्रजींना परत विमानानं जायचं आहे, बोलायचं खूप होतं, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, वारंवार लॉंग मार्चचा उल्लेख झाला, एक ऐतिहासिक अशा प्रकारचं ते आंदोलन होतं आमच्या जीवनातलं एक सर्वात जीवनातील सर्वात उत्कृष्ट सुखद क्षण जर कोणता असेल देवेंद्रजी, तर 16 वर्ष लॉंग मार्च काढून लॉटी हल्ले झालेत महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांमध्ये, मला भाषणाची बंदी, प्रवेशाची बंदी, कित्येकदा लाठी हल्ले झालेत, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये आपण तर फक्त आणीबाणीमध्ये 19 महिने होतात, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये देखील नाशिकच्या जेलमध्ये मला डांबण्यात आलं। नामांतराच्या या लढ्यापासून मी अलिप्त राहावं म्हणून माझं खच्चीकरण करण्याचा वारंवार प्रयत्न सर्वीकडे झाला, पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो न संपणारा संघर्षाचा विचार आहे तो उराशी बाळगून 16 वर्षपर्यंत संघर्ष झाला, आणि 16 वर्षाच्या संघर्षानंतर 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं। हा माझ्या जीवनातील खास, हा आमच्या जीवनातील सर्वात उत्कट, एवढा उत्कट। त्या दिवशी देवेंद्रजी नामांतराची घोषणा झाली, माझ्या रंजनाच्या सोबत हे माझी लेकरं छोटी छोटी होती, जयदीप असेल, माझी वैशाली असेल, माझी सुजाता असेल, या सर्वांना घेऊन औरंगाबादच्या विद्यापीठाच्या गेटवर गेलो। विद्यापीठाच्या गेटला निळा टिळा लावला आणि विद्यापीठाला साष्टांग दंडवत घातला, विद्यापीठाला साष्टांग दंडवत। मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, उड़ान हिम्मत से, विमान उड़ान पंखों से नहीं हिम्मत और हौसलों से होती है। हिम्मत आणि हौसला कोणी दिला? नामांतराच्या आंदोलनामध्ये आमचे गोपीनाथजी मुंडे आमच्या सोबत जेलमध्ये होते ना, गोपीनाथजी मुंडे त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, आमचे देवेंद्रजींचे पिताश्री, आमचे मित्र गंगाधरराव फडणीस देखील आंदोलनामध्ये होते। प्रश्न अनेक लोक हा विचारतात की 16 वर्षाच्या संघर्षाने काय मिळवलं तुम्ही? ही काही कोणत्या भौतिक प्राप्तीसाठी लढाई नव्हती। जमीन पाहिजे असेल तर मोर्चा, बेरोजगार नोकरी पाहिजे असेल मोर्चा, पगारवाढ पाहिजे असेल तर मोर्चा, जिथे आर्थिक लाभ असतात तिथे लाखो लोक जमतात ना, जिथे आर्थिक लाभासाठी आंदोलन होतात तेव्हा लोक मोठ्या संख्येने जमतात, पण कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ नसताना केवळ अस्मितेच्या प्रश्नावर भारतीय लोकशाहीच्या सन्मानाच्या रक्षणासाठी हा 16 वर्षपर्यंत नामांतराचा लढा चालला लॉंग मार्चच्या माध्यमातून, आणि आमच्या जनतेच्या त्यागातून, बलिदानातून, कुर्बानीतून एकदाचा नामांतराचा सूर्य उगवला आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं। अनेक चळवळी झाल्यात, पण एक गोष्ट आहे, ही चळवळ करताना मित्रांनो मी काही उपदेश करणार नाही आपल्याला, मी अनेकदा ऐकतो गांधीजी, अटलजी, अनेक कार्यकर्ते म्हणतात आम्ही इतके वर्ष चळवळीत काम केलं आम्हाला काय मिळालं,
तुमच्या पक्षात असतील का त्याच्या म्हणणारे लोक, हे मंडळ नाही मिळालं, ते मंडळ नाही मिळालं, अमुक नाही मिळालं, तमुक नाही मिळालं. अनेकांना पाहिलं मी, कार्यकर्त्यांना पाहिलं, उदास झालेले, हताश झालेले, निराश झालेले कार्यकर्ते म्हणतात की इतके वर्ष आम्ही चळवळीमध्ये काम करत, चळवळीने आम्हाला काय दिलं, हा प्रश्न विचारतात. मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचं ते वाक्य आठवतं, राष्ट्रपती झालेत आणि देशाला उद्देशून जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा ते म्हणाले की अमेरिका तुमच्यासाठी काय करतो याचा विचार न करता तुम्ही अमेरिकेसाठी काय करता याचा विचार केला पाहिजे. चळवळीनं काय दिलं, पक्षाने काय दिलं, समाजाने काय दिलं, समाजाला होता का माझ्याकडे लॉंग मार्च काढा म्हणा सांगायला, आंदोलन करा, मोर्चे करा, का समाज येतो का सांगायला? पण एक आंतरिक भावना असते, समाजाला न्याय मिळायला पाहिजे. आणि माझा समाज म्हणजे फक्त दलित समाज नाही आहे, माझा समाज म्हणजे फक्त आदिवासी समाज नाही आहे, माझा समाज हा फक्त ओबीसी समाज नाही आहे, माझा समाज हा भटका हातावर आणून पानावर खाणारा माझा भटका युक्त समाज नाही आहे, माझा समाज केवळ या देशातला आमचा मुसलमान अल्पसंख्याक समाज नाही आहे, माझा समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला 130 कोटी भारतीय समाज, 130 कोटी भारतीय समाज. हीच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे वाटोळं होऊ नये म्हणून दुसऱ्या कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता भारताच्या भूमीतून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि आम्हाला दिली. किती लोकांना उपकार माहित आहे जे बाबासाहेबांच्या धर्मांतरावर टीका करतात त्यांनी कधी विचार केला पाहिजे रे? बुद्धाचा धम्म घेतला नसता, दुसरा कोणता घेतला असता तर काय झालं असत? ही प्रत्येक गोष्ट करताना हाच आदर्श ठेवला आम्ही. बाबासाहेब म्हणाले पदोपदी या देशामध्ये माझा अपमान झाला, पदोपदी अपमान झाला. देवेंद्रजी आपल्यालाही माहित असेल, इतिहासात वाचतो आम्ही, पुस्तकात वाचतो, बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये वाचतो, पदोपदी या देशात माझा अपमान झाला पण माझ्या देशाचा तसुभर अपमान मी कदापि सहन करणार नाही. हा एकच महात्मा निघाला ना बाबासाहेब. पदोपदी या देशामध्ये माझी बेइज्जती झाली पण माझ्या भारत मातेची सुईच्या टोका एवढी देखील बेइज्जती मी कदापि सहन करणार नाही हे सांगणारा महापुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असा राष्ट्राच्या प्रती समर्पित असलेला महान नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच विचारांचं बोट धरून आम्ही चालतो आहोत. बाबासाहेबांच्या विचारांचं बोट धरून आम्ही चालतो आहोत. देशाने चालावा, सर्व समाजाने चालावा. बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आमचा देश जर गेला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला आमचा भारत देश जगाची महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. महाशक्ती हेच तर बाबासाहेबांचं स्वप्न होत आणि तेच सांगितलं सर्वांकरता आपण आहोत. ठीक आहे, पक्ष आपापल्या जागी आहेत, आपापले काम करतायत, काय काय करायचं ते करायचे, काय नाटकं, काय नौटिंग्या, जे काय होतं ते होऊ द्या, राजकारण आहे. पण देश आहे की नाही काही, पक्ष आहे, समाज आहे, धर्म आहे, पण त्या सर्वांचा मोठा कोण आहे? आमचा भारत देश आहे, आमचा भारत देश. हे शिकवण बाबासाहेबांनी दिली, हे शिकवण घेऊन आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही करायला. म्हणून हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. हे तत्वज्ञान, हे तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांचं घेऊन चालतो. मित्रांनो, हिम्मत, जिद्द, चिकाटी, धैर्य कार्यकर्त्यांमध्ये जर असेल तर कार्यकर्ता आणि नेता कधी निराश होऊ शकत नाही.
निराश झालेली समाज व्यवस्था, या समाज व्यवस्थेला या देशाची अत्यंत जगातील अत्यंत वाह्यात अशा प्रकारची समाज व्यवस्था आमच्या देशामध्ये आहे, अत्यंत वाह्यात समाज व्यवस्था आमच्या देशामध्ये आहे. या देशाच्या धर्म व्यवस्थेने, या देशाच्या समाज व्यवस्थेने, या देशाच्या माणुसकीचा मानवी मूल्यांचा वाटोळा करून टाकलेला आहे. बरोबर आहे देवेंद्रजी, तुम्ही सहमत व्हाल माझ्याशी. नेमकी ही समाज व्यवस्था उद्ध्वस्त करून समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्याने माणुसकीवर आधारलेली नवीन समाज रचना निर्माण करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. तुम्ही कोणत्याही पक्षात असा, पण हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, भारत देशाला महान जगाची महान शक्ती होण्याचं स्वप्न आपण सर्वजण मिळून जर साकार केलं, आमच्या देशाचे आदरणीय माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी त्यांच्याच वेळेस, जसे सुशील कुमारजी आम्ही खासदार होतो तेव्हा राज्यघटनेची समीक्षा हा विषय निघाला होता, नॅशनल अजेंडा. आता जगामध्ये आमच्या देशात किती प्रश्न आहेत, प्रश्नच प्रश्न, समस्या समस्या. मग अटल बिहारी वाजपेयीजींच्या सरकारचा हा जो NDA सरकार होता त्यांचा नॅशनल अजेंडा होता, NAG, नॅशनल अजेंडा फॉर गव्हर्नर्स, नॅशनल फॉर एन अजेंडा आणि जी NAG नाग हा अजेंडा होता. आणि अजेंड्यावर पहिलं मला आश्चर्य गोष्टीचं वाटलं देवेंद्रजी, कि देशामध्ये इतके जीवघेणे प्रश्न आमचे आहेत, पण सर्वात टॉप अजेंडाचा असा टॉप मोस्ट विषय होता राज्य घटनेची समीक्षा. मला आश्चर्यच वाटलं, हरिबर हे डावपे सुरू होते. तेव्हा हाऊसमध्ये आमचे त्यावेळेचे स्पीकर होते बालयोगीजी, बालयोगीजी आमचे अध्यक्ष होते, स्पीकर होते लोकसभेचे. या विषयी चर्चा जेव्हा सुरू होती, मला जेव्हा संधी मिळाली, मी त्यांना म्हणालो की सरकार माय बाप, तुम्ही वाटल्यास या देशाच्या सर्व जमिनीला हात लावून टाका, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. या देशाची धनदौलत तुम्ही घेऊन टाका, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. या देशाच्या सोन्या चांदीला हात लावून टाका, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. पण या देशाची एकात्मता, अखंडता शाबूत ठेवण्यासाठी, या देशामध्ये माणुसकीचं राज्य निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना निर्माण केली ती हटवण्यासाठी जे हात पुढे येतील ते हात या देशाची जनता ठेचून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस आमचे स्पीकर बालयोगी रागवलेत माझ्यावर, बोले हा प्रोफेसरवर कशी हात तोडणे की बात करते हो, ठेचणे की बात करते हो. मी म्हणालो अध्यक्ष महोदय, मैं समझता हूं, बच्चों को पढ़ाता हूं कॉलेज में, अच्छे अच्छे विद्यार्थी बने, राष्ट्र प्रेमाने ओतपोत भरलेले जातीयतेचं त्यांच्या मनातील जहर नष्ट करून चांगला माणूस तयार करणारे विद्यार्थी प्राध्यापक कवाडेनी 30 वर्षात तयार केलेत. सर्व जाती धर्माचे विद्यार्थी माझ्या आंबेडकर कॉलेजमध्ये दीक्षाभूमीचे शिकणारे होते, पण सर्व विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम माझ्या. मी त्यांना म्हणालो अध्यक्ष महोदय, मैं क्या करू, मैं मजबूर हूं, मजबूरी से मुझे बोलना पड़ा, सामने के लोगों को जो भाषा उनको समझती उसी भाषा में मुझे बोलना पड़ेगा ना. आशा हा अजेंड विषय, या अटल बिहारी वाजपेयी या देशाची एक अत्यंत, कोणत्याही पक्षात असतील, कोणत्याही विचाराचे असतील, पण एक सज्जन प्रधानमंत्री, देशामध्ये काही भानगड झाली तर आपल्या मंत्र्यांना मुख्यांना सांगणारा की राष्ट्र धर्माचं पालन करायला सांगणारा पहिला पंतप्रधान. गुजरातच्या प्रसंगी सांगणारा, गुजरातच्या मुख्यमंत्र्याला सांगणारा राष्ट्र धर्माचं पालन करा हे सांगणारा, एक अत्यंत हळव्या मनाचा
कवी मनाचा देशाचा हा पंतप्रधान। मित्रांनो, निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही, जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर काय नाही होऊ शकत यार। आणि म्हणून त्यांच्याच दोन त्यांच्या कविता संग्रहातले दोन ओळी मला आठवल्यात, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, हे त्यावेळेस। आणि म्हणून आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी माझा हा गौरव बोलायचं खूप काय, पण आपल्यालाही जायचं आहे। और अटल जी आप भी एक अटल हो, वो एक अटल थे, दोनों की मिलके एक शटल हो गई। और आप आए मुझे बहुत अच्छा लगा, बीमार है आप, लेकिन प्रेम ज्याला आपण म्हणतो केवळ या सत्कार समारंभासाठी कोणताही कार्यक्रम नसताना केवळ महाराष्ट्राचा हा तरुण तळपदार मुख्यमंत्री एका भीम सैनिकाचा सत्कार करण्यासाठी येतो। मी आमच्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे, आमची समिती त्यांचंच नाव कसं विसरलं मला कळत नाही। मी काल जेव्हा परत आलो पाहिलं तर त्याचं नावच कुठे दिसत नव्हतं। पालक आहेत आपले ते जिल्ह्याचे। मी काल त्यांना फोन केला की चंद्रशेखरजी, सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो कि अनवधानाना चुकीमुळे आपल्या या समारंभामध्ये आपलं नाव या ठिकाणी आम्ही देऊ शकलो नाही, पण येतो म्हणाले। आमचे राजकुमारजी बडोले त्यांना माहीतही नव्हतं, बावनकुळे साहेबांनी सांगितलं ते आले, पण बावनकुळे कुठे अडकलेत माहीत नाही, येतील, अत्यंत जबरदस्त मंत्री आहे, कर्तबगार मंत्री आहे। आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आमच्या महाराष्ट्रातील आणि गडकरी साहेब येतच आहे, येणार आहेत, सांगितलं फ्लाईट लेट आहे ते येत आहेत, आणि तेहीपर्यंत आपला कार्यक्रम सुरूच ठेवू आपण। होय, काय जे काही करायचं तुम्ही गांधीजी आपण आहात आज। तेव्हा आज वय वाढलं तर लोक म्हणतात की जबाबदाऱ्या कमी होत जातात, पण वय वाढल्यावर जबाबदाऱ्या आणखी जास्त वाढतात याची जाणीव आजच्या या समारंभाने मला करून दिली। आतापर्यंत आमच्या जीवनाची वाटचाल जशी काही झाली, पण एक गोष्ट निश्चितच आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागताच्या धम्मावरचा हा विश्वास आणि श्रद्धा ही कधी तडजोड त्याची केली नाही। राजकारणामध्ये अपघाताने आलो देवेंद्रजी आम्ही, अजूनही राजकारणाचं एबीसीडी आम्हाला कळत नाही, काय राजकारणाचे डावपेच असं आम्हाला कळत नाही, सरळ सरळ कळतं, पण आहोत, धड्यात पडलं की पोहायला येतं असं म्हणतात। राजकारणाच्या तलावात पडलो, थोडंफार आता पोहायला लागलो आहोत। आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता आमच्या तमाम ही समिती जी आहे, समितीचे अनेक सदस्य आहेत, या सर्वांच्या सहकार्यांनी आपल्या सर्वांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून आपल्या सदिच्छा सद्भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, त्यामुळे निश्चितच माझ्या आयुष्याचे येणार प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष हे उपेक्षितांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या साठी
समर्पित करण्याचं आमचं ध्येय आहे. खरं पाहिलं तर देवेंद्रजी भीमा कोरेगावच्या जखमा घेऊन सर्व लोक बसले त्या ठिकाणी. पहिल्यांदा असं घडलं. किती 1.5-2 तास चर्चा झाली आपल्या हाऊसमध्ये. आपणही आपल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं उत्तर आमच्या प्रश्नांना दिलं, आमच्या चर्चेला दिलं. पण महाराष्ट्रातला आणि देशातला तमाम समाज अस्वस्थ आहे, बेचैन आहे. आपण ही आमची बेचैनी समजू शकता. एक बुटेला अटक झाली, संभाजी भिडे अजून मोकाट फिरतो आहे. माझं एकच म्हणणं आहे, माझी एकच विनंती आहे, आपण जी घोषणा केली होती की भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी, आज पेपर आली आहे, न्यायालयीन चौकशी होईल आणि त्यामध्ये जो अहवाल येईल त्यानुसार सरकार कठोर कारवाई करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं. असं असताना न्यायालयीन चौकशी सुरूच नाही झाली, अहवालच नाही आला, तरी पेपरमध्ये बातमी आली की संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधामध्ये कोणतेही पुरावा नसल्यामुळे त्याला क्लीन चीट देण्यात आली. तेव्हा आता न्यायालयीन चौकशीच्या कक्षेचा भाग आहे तो, होऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, काळजी काय करायचं आपल्याला. आणि आज या प्रसंगी एवढं सर्व असून देखील आपण आलात आणि आपल्या शुभेच्छा दिल्यात. सुशील कुमारजी आलेत, शुभेच्छा दिल्यात. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेत, आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्यात. आपल्या सर्वांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. बघा कसा प्रसंग, कसा काल आमच्या इमोल आडवरे गुरुजींचाही अमृत महोत्सव कालच साजरा झाला. काल ते आज बी जात्यातले रडतात ना, सुपातले हसतात, अशी अवस्था फार सर होती का? तेव्हा परत एकदा आपल्या सर्वांचे अंतःकरणापासून आभार मानतो आणि या पुढची जी चळवळ आहे, जीवाच्या आकांतानं ही चळवळ लढवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत देश आपला निर्माण करायचा आहे, हेच आपण लक्षात, बाकी काही करायचं नाही, बाकी काय नाही, काय घट नाही, हे तट नाही, काय नाही, राजकारण नाही का फास कारण नाही, फक्त एकच लक्ष, एकच ध्येय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत देश निर्माण करणं. राज्यघटना निर्माण केली बाबासाहेबांनी अनिलजी, राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही निर्माण झाली आणि राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत मातेच्या अंगावर लोकशाहीचे वस्त्र घातलेत, लोकशाहीचे वस्त्र, त्या संविधानातून निर्माण झालेल्या लोकशाहीचे वस्त्र जे भारत मातेच्या अंगावर आहेत त्याला हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्रजी आपण त्या हातांना रोखणार असं आम्हाला वाटतं, रोखलं पाहिजे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो, आपण सर्व मोठ्या संख्येमध्ये आलात, आपल्या सर्वांना हृदयापासून अंतःकरणापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. विशेषतः देवेंद्रजी अत्यंत व्यस्त कार्यक्रम असून आपण आलात, सुशील कुमारजी आलेत, माणिकरावजी पुण्यामध्ये अडकलेले आहेत, अनिलजी आलेत, आपण सर्व आलात त्याबद्दल, आणि विशेषतः
या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी ज्यांनी अत्यंत पराकाष्ठेचे प्रयत्न केले ते नागपूर विदर्भाचं सांस्कृतिक चालतं बोलतं विद्यापीठ गिरीजी गांधी यांचे विशेष आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो। आणि जाता जाता एवढंच म्हणेन, एक मिनिट, जाता जाता एवढंच म्हणेन, मी सुरुवाती वारंवार शब्द वापर, जिद्द, चिकाटी, हिम्मत, धैर्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे पैलू आहेत, आधारस्तंभ आहे। म्हणून जाता जाता एवढं सांगेन, लहरो से डरकर नैया पार नहीं, हे अटलजींनी सांगितलंय बरं, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही प्रयत्नांची पराकाष्ठा, हा पराकाष्ठा आपण साजरा करूया। आपण सत्कार केला, स्वागत केलं, सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आणि हा कार्यक्रम पुढे असा सुरू राहील नितीनजी गडकरी येईपर्यंत। पुन्हा धन्यवाद, जय भीम। धन्यवाद सर। कार्यक्रम सुरूच राहणार आहे, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सभागृहातील आपलं स्थान सोडू नये। माननीय गडकरी साहेब इथे उपस्थित होणार आहेत, मी सर्व सभागृहातील सर्व सन्माननीय श्रोत्यांना चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सभागृह सोडून जाऊ नये। यानंतर या सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती माननीय आमदार जोगेंद्रजी कवाडे सरांचे स्वागत त्यांचे चाहते करणार आहेत। मी त्या चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर येऊन सरांचं स्वागत करावं। सरांवर प्रेम करणारे स्नेही, सरांचे चाहते, सरांच्या चळवळीचे समर्थक माननीय आमदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांचा स्वागत करतायत, सत्कार करतायत।